ठाण्यातील ठाकरे गटातल्या युवती सेनेच्या रोशनी शिंदे यांना काल शिंदे गटातील अर्थात शिवसेनेतील काही महिला पदाधिकाऱ्यांनी मारहाण केली आणि त्यामुळे रोशनी शिंदे या सध्या ठाण्यातल्या हॉस्पिटलमध्ये दा दाखल आहेत आणि त्यांना भेटण्यासाठी आज स्वतः ठाकरे गटाचे जे महत्त्वाचे नेते आहेत उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे हे प भेटायला आलेले होते आणि उद्या या सगळ्या संदर्भात ठाण्यामध्ये मोर्चा निघणार आहे आणि या सगळ्या प्रकरणासंदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत ठाण्याच्या माजी महापौर आणि शिवसेनेच्या महिला जिल्हा प्रमुख मीनाक्षी शिंदे आपल्यासोबत आहेत खरं तर तुम्ही थोड्या वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली याच सगळ्या विषयांच्या संदर्भात परंतु आता उद्धव ठाकरे हे स्वतः ठाण्यात आलेले होते संपूर्ण ठाकरे कुटुंबीय आलेलं आणि रोशनी शिंदे यांची स्वतः हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांनी चौकशी सुद्धा केलेली आहे एका प्रेग्नेंट महिलेला तुमच्या पदाधिकाऱ्यांकडनं महिला पदाधिकाऱ्यांकडनं मारहाण केली जाते महिला गुंड निर्माण केले जातात असं त्यांचं म्हणणं आहे मला असं वाटतं की खरं तर सत्यता पडताळूनच उद्धवसाहेबांनी कमेंट केली पाहिजे होती एकीकडे एक ते ज्या हॉस्पिटलमध्ये आलेले काल मला असं वाटतं रोशनी शिंदेनी ज्यावेळी तक्रार नोंदवली की आमच्या पदाधिकाऱ्यांनी तिला मारहाण केली त्यावेळी सिव्हिल सर्जनकडे तिला पाठवलं गेले एम एल सी रिपोर्ट घेतल्यानंतरच गुन्ह्याची नोंद होणार होती एम एल सी रिपोर्टमध्ये तिला कोणत्याही प्रकारच्या इंजरीज नाही अशा डॉक्टरांनी तिला लेटर दिल्यानंतर त्यांना कळलं की आपण इथे फसतोय आता आपण मोठं काहीच करू शकतो म्हणून ते त्यावेळी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होण्याचा कांगावा त्यांनी केला आणि जे खासदार आहेत राजन विचारे त्यांच्या घराच्या शेजारी हॉस्पिटल असल्यामुळे तिला इमर्जन्सी नेऊन त्यांनी आय सी यूमध्ये केलं आणि सलाईन वगैरे आणि नाकात ऑक्सिजन पाईप वगैरे टाकून तिला असं पूर्ण पेशंट म्हणून त्यांनी ट्रीट करायला लावलं पण त्या डॉक्टरांनी पण थोड्या वेळापूर्वी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की कोणत्याही प्रकारची इंजरी तिला झालेली नाही पण मला असं वाटतं की त्या पोरीकडे बघितल्यानंतर हसायला येतं की आत्ताचं जर फिल्म फेवर अवॉर्ड असेल तो बेस्ट ॲक्टरचा तो तर तिला दिला गेला पाहिजे कारण ज्यावेळी तुम्ही सांगताय मारहाण झाली तर त्यावेळी ती स्वतः पोलीस स्टेशनला चालत गेली होती पाच सात तासानंतर जर ती म्हणजे सात ता आठ तासानंतर ती एकदम सिरियस होऊन हॉस्पिटलला ॲडमिट होते तर ह्याच्यामधला गोड बंगाल आपल्याला दिसतोय आणि उद्धव ठाकरे साहेब गेले अडीच वर्ष कोणाच्या संपर्कात नव्हते कोणाला भेटत नव्हते नुसते लाईव्हच्या माध्यमातून लोकांसमोर येत होते आणि आत्ता अशी परिस्थिती झाली आहे की त्यांना त्यांचं अस्तित्व टिक आणि त्यामुळे ते सातत्याने छोट्या मोठ्या कार्यक्रमाला गल्लीबोळात दिसतात या जर त्यांनी केलं असतं तर आज ही पक्षाची दयनीय अवस्था झाली नसती मला असं वाटतं आता आयुक्तांवर पण त्यांनी आरोप केलाय की आयुक्त पण नामधारी आहेत आणि आयुक्त भेटले नाही कोणाला तर माझा त्यांना सवाल आहे की त्यांनी गेले अडीच वर्ष जर लोकांशी असा संपर्क ठेवला असता जसा आज ठेवला आहे तर मला असं वाटतं की हे खूप उपयुक्त ठरलं असतं शिवसेनिकांसाठी आज या शिवसेनामध्ये ही ताटातूट झाली नसती आणि एकीकडे त्या मुलीसाठी साठी ते इथे आलेत पण दुर्भाग्याची गोष्ट त्यांना एक आठवण करून द्यायची आहे की ज्यावेळी उद्धव साहेब आणि शिंदेसाहेब यांच्यामध्ये फारकत झाली आणि दोन्ही गण वेगळे झाले त्यावेळी त्यांच्या ते उद्धव साहेबांच्या समर्थनार्थ एक ग्रामीण भागातला माणूस आला होता आणि त्याला त्यांच्याच दारात अटॅक आला होता आणि त्याला त्याच्या ते जीवाचे प्राण गमवावे लागले होते त्यावेळी उद्धव साहेब कोणतीही चौकशी करायला त्याच्या घरी गेले नव्हते आणि त्यावेळी विरोधात असणारे शिंदेसाहेब त्यांनी त्यांची मदत पोचवली होती तर ह्यावरून त्यांनी मानसिकता कळते आम्हाला आणि मला असं वाटतं की उद्या होणारा मोर्चा फक्त मला असं वाटतं एक स्टंट असेल कारण महाराष्ट्रभर फरू फिरून त्यांनी बरेचसे स्टेज प्रोग्राम केले असंच बोलेल मी स्टेज प्रोग्रामच बोलायला लागेल कारण ज्या सभा होत आहेत त्या प्रोग्राम इव्हेंटसारख्याच ते करतायत कारण त्यांना फक्त माध्यमांसमोर यायचं आहे त्यांचं अस्तित्व सिद्ध करायचं आहे मुख्यमंत्र्यांना आमच्या मुख्यमंत्र्यांना कुठेही अस्तित्व सिद्ध करण्याची वेळ येणार नाही कारण त्यांनी कामातनं उत्तर देत आहेत अशा लोकांना वेळ देऊन किंवा त्यांच्या विरोधाला काहीतरी उत्तर देऊन त्यांना मोठं व्हायचं नाही त्यांना कामातून मोठं व्हायचं आहे आणि आम्हाला जर ते गुंड म्हणत असतील तर एवढं वर्ष राजकारणामध्ये आम्ही कुठल्या मोर्चामध्ये कुठल्या पोलीस स्टेशनला काही झालं तरी आमच्याच महिला या रस्त्यावर उतरत होत्या त्यांनी तेव्हा त्यांच्या बायकोला नाही कुठल्या पोलीस स्टेशनला पाठवलं ह्या महिला आघाडीनेच त्यांची शिवसेना मोठी केली तर अशा वेळी आमच्यासारख्या महिलांना एकेकाळी आम्ही त्यांचे सहकारी होतो आणि आम्हाला जर गुंड महिला म्हणत असतील तर आम्ही हो गुंड आहोत आणि अजून जर तुम्ही काय करत असाल तर त्या गुंड आता तर आम्ही सायलेंटली तिला समजवण्याचा प्रयत्न केला होता पण जर तुम्ही आम्हाला गुंड समजत असाल तर त्या भाषेत पण उत्तर द्यायला आम्ही तयार आहोत तर तुम्ही म्हणताय आम्हाला गुंड समजत असाल तर आम्ही त्या भाषेत उत्तर द्यायला तयार आहोत परंतु गेले सहा सात महिन्यांपासून ठाणे शहरातली शांतता संपूर्ण भंग झालेली आहे ठाण्यातले तुम्ही एक जबाबदार नागरिक आहात माझी महापौर राहिलेले आहात आणि कायदा सुव्यवस्था जी आहे ती संपूर्ण ठाण्याच्या रस्त्यावरती येताना पाहायला मिळते दोन्ही गट सातत्याने भांडतात त्यामुळे ठाण्याची जी शांतता आहे ती कुठेतरी भंग होते ह्या सगळ्या संदर्भात तुम्ही जबाबदार म्हणून काय भूमिका घेणार आहात मला असं वाटतं जबाबदार म्हणून आजपर्यंत आम्ही शांत राहिलेलो आहे कारण एकीकडे मुख्यमंत्री हे ठाण्याचे आहेत आणि आम्ही त्या गटाचे आहोत म्हणून आम्ही संयमी भूमिका घेतोय तुम्ही जर सात आठ महिन्याचा आमचा रू हो बघाल तर कोणत्याही प्रकारची पोस्ट कुठलेही आक्षेपार्ह विधान आमची युवती सेना असेल महिला आघाडी असेल पुरुष पदाधिकारी असेल ते कधीच करताना तुम्हाला दिसणार नाही तुम्ही फेसबुक वॉल सगळ्यांची चेक करू शकता पण खास करून राजन विचारेंनी अशी टीम तयार ठेवलेली आहे की ह्यांच्या प्रत्येक याला काहीतरी घाणेरडा कमेंट टाकायचं जेणेकरून त्यांचा राग उफाळून यायला पाहिजे ते रस्त्यावर उतरायला पाहिजे त्यांनी भांडणं करायला पाहिजे आणि अशा सात आठ लेडीज ठेवल्यात की त्या वारंवार कमेंट करत असतात काही ना काहीतरी पण त्याला उत्तर आम्ही देत नाही कारण आम्ही संयमी आहोत कारण मुख्यमंत्र्यांनी सांगितले आपला संयम कुठेही ढासळून द्यायचा नाही पण एखाद्या फॅमिलीवर जर तुम्ही वैयक्तिक टीका करत असाल मला असं वाटतं आजपर्यंत आम्ही कुठल्याही पार्टीच्या लोकांच्या घरातल्यांपर्यंत पोहोचलो नाही वैचारिक मतभेद सगळ्यांचे असतात पण विचारांची लढाई लढली पाहिजे एखाद्याच्या घरावर जा कुटुंबावरती जाऊन ज्यावेळी हल्ला केला जातो त्यावेळी आमचं काम आहे एक शिवसैनिक म्हणून आम्ही तिला समज देण्याचा प्रयत्न केला पण त्यावेळी देखील ती आक्षेपार्य विधान करायला लागली घाणेरड्याशिवाय द्यायला लागली तेव्हा बाचा बाचाबाजी झाली पण कोणतीही मारहाण झाली नाही शिवसेनिकांच तुम्ही ह्याच्यापूर्वी बघितलेलं आहे जर आम्हाला जर मारायचं असतं तर ती एवढी चांगल्या अवस्थेत तुम्हाला दिसली नसती तिचे हातपाय तिथं फुटेजेस कि ती स्वतःहून पोलीस स्टेशनला चालून गेली आणि त्यानंतर ते ते सगळे दावे तुम्ही सांगतात की ती प्रेग्नेंट ती प्रेग्नेंट नव्हती म्हणून नव्हती म्हणून देखील तुम्ही दावा करताय मग हा दावा तुम्ही सिद्ध कराल का मला असं वाटतं की दावा हा दावा आम्हाला सिद्ध करायची गरज नाही कारण शासकीय रुग्णालयामध्ये एम एल सी रिपोर्ट हा ग्राह्य धरला जातो आणि ज्यावेळी तिला पोलिसांनी शासकीय रुग्णालयात पाठवलं त्यावेळी तिची चेकअप झाल्यानंतर सोनोग्राफी झाल्यानंतर डॉक्टरांनी डिक्लेअर केलं की नो इंजरीज कुठल्याही प्रकारची इंजरीज नाही ती प्रेग्नेंट आहे तिची मेंसेस काहीतरी त्याच तारखेला होऊन गेली होती आणि अशा प्रकारचे रिपोर्ट दिल्यानंतर त्यांना असं झालं की आता आपण तोंडावर पडतोय म्हणून घाईघाईत राजन विचारे जे खासदार आहेत त्यांनी आपल्या घराच्या शेजारच्या हॉस्पिटलमध्ये तिला नेऊन आयसीयू बेडवर ॲडमिटी करायला लावलं जेणेकरून ते सिरियसनेस लोकांना दिसलं पाहिजे आणि आपण काहीतरी कांगावा करायचं की तिचं ती प्रेग्नेंट होती किंवा तिची प्रेग्नेंटची ट्रीटमेंट चालू होती एकीकडे मला असं वाटतं की दुसऱ्याच्या मुलीला अशा प्रकारचं बदनाम करण्याचं कारस्थान त्यांचं चाललेलं आहे तिच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे राजकारण करतायत तर हे जर स्वतःला मर्द समजत असतील तर त्यांनी स्वतः आमच्या मुख्यमंत्र्यांसमोर यावं आणि जे काय बोलायचं आहे ते बोलण्याचं धाडस करावं दुसऱ्यांच्या मुलींच्या खांद्यावर बंदूक ठेवून अशा प्रकारचं ते वक्तव्य करतायत किंवा देण्याचा प्रयत्न करतायत तर ठाणेकर जनता या सगळ्या गोष्टी ठाणेकरांना माहिती आहेत आणि त्यामुळे किती मोठा कांगावा केला किती मोठा मोर्चा काढला तरी एम रिपोर्ट त्यांच्या तोंडावर मारण्यासारखंच आहे दोन्ही ज्या प्रायव्हेट डॉक्टरांकडे त्यांनी ऍडमिट केलेले आहेत ते प्रायव्हेट डॉक्टरांनी पण येऊन सांगितलेलं आहे की कुठल्याही प्रकारचं तिला इंजरी झालेली नाहीये म्हणून तरी का झोपवून ठेवले तिला तिथे मला ते कळलं नाही उद्याच्या मोर्चाला तुम्ही उत्तर देणार का शिवसेना म्हणून मला असं वाटतं त्यांना उत्तर देण्याची काय गरजच नाही आहे ते कोण आहेत कोण त्यांना उत्तर द्यायचं प्रत्येक वेळी त्यांना उत्तर द्यायला आम्ही त्यांच्या एवढे रिकाम आहे काय आता त्यांच्याकडे त्या हातातनं सगळं गेलेलं आहे सगळं राज्य आमच्याकडे आणि राज्याचा कारभार मुख्यमंत्री चालवत आहेत आणि त्यामुळे रिकाम टेकडे असल्यामुळे ते, ते नेहमीच प्रश्न विचारत फिरतायत कारण त्या ज्यावेळी त्यांना उत्तर द्यायचं होतं त्यावेळी ते अडीच वर्ष घरातनं बाहेर पडले नाही आणि आता लोकांना प्रश्न विचारायला ते रस्त्यावर उतरत आहेत तर तेवढे रिकाम टेकडे आम्ही नाहीत कारण आमच्याकडे बरीचशी कामं आहेत आणि त्यांना उत्तर देण्या इतके ते मोठे पण नाहीत की त्यांना आम्ही उत्तर द्यायला रस्त्यावर उतरू म्हणून खर तर धन्यवाद हे होते शिवसेनेच्या ज महिला जिल्हा प्रमुख मीनाक्षी शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि त्याचसोबत रोशनी शिंदे यांचे जे काही सगळे दावे होते ते सगळे खोडून लावलेले आहेत मारहाण झालेली जी रोशनी शिंदे ही जी युवती आहे ती स्वतः प मारहाण झाल्यानंतर पोलीस स्टेशनपर्यंत चालून गेली आणि त्यानंतर तिला स्वतः राजन विचारे यांनी स्वतःच्याच कार्यालयाच्या बाजूला असलेल्या एका इस्पितळामध्ये दाखल केलं आणि ती तिला जास्त मारहाण झाली असा जो कांगावा आहे जो कांगाव आहे तो खासदार राजन विचारे यांच्या गटाकडनं करण्यात आला असा देखील आरोप जो आहे तो आता मीनाक्षी शिंदे यांच्याकडनं करण्यात आलेला आहे विडजनलिस नागनाथचं अक्षय मंकणी टी व्ही मराठी